हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही छान असाल. मागच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होतं, साक्षीचा जो मोठा भाऊ आहे अभिजित, त्याचं लग्न ठरलंय, त्याची शॉपिंग वगैरे सगळी झाली आणि आता आम्ही गावी आलोय पुन्हा एकदा. आणि गावी आम्ही लग्नाच्या अगोदर गडंगण जे असतं ते करणार आहोत. काही ठिकाणी त्याला केळवण वगैरे बोललं जातं आणि बऱ्याच वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं असतील. तर घरीच येते, गावीच आम्ही ते सगळं गडंगण वगैरे बनवणार आहोत आणि पुढच्या काही वेळामध्ये अभिजित आणि त्यांची सगळी फॅमिली इकडे येतीलच. त्यांचा अजून कॉल आलेला नाही आहे, ते किती वाजता येत आहेत, पण मे बी 11:30 किंवा 12 वाजता ते पोहोचतील इथपर्यंत. आणि त्यानंतर मग आपण तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे इथं आणि आम्ही कशा पद्धतीनं लग्नाचं गडंगण वगैरे करणार आहे. आणि लग्नाची जी तारीख आहे ती 1 तारीख आहे, 1 जून. त्यामुळे आता पुढचे जे काही 1 आठवडा बाकी आहे त्याच्यामध्ये सगळी लग्नाची जी उरलेली तयारी आहे ती करायची आहे. तर आम्ही काय काय जेवण बनवणार आहोत आजच्या गडंगणासाठी ते सगळं आम्ही पुढे दाखवूच व्हिडिओमध्ये. तर गावी आमचं जे किचन आहे ना ते एकदम छोटं आहे आणि आमच्या साक्षी मॅडम भाकरी करतायत. हे पाहू शकता ही भाकरी, हा तवा आणि चुलीवरची भाकरी नाही, ही गॅसवरची भाकरी, हायब्रिड भाकरी. जेवण ठेवूयात आपण एक दिवस सगळ्या सबस्क्रायबर्स लोकांना, एक मीटअप ठेवू आणि जेवण ठेवू. ओके का? तर आम्ही आज पाहुण्यांना घरी जेवायला बोलवलंय, त्यामुळे आईला सांगितलं होतं, आम्ही नॉनव्हेज बनवतोय, सो आईला सांगितलं होतं की लिंब घेऊन ये. इथून लिंबाचे झाड आहेत शेजारी आमच्या, शेजारच्यांच्या. तर आईला लिंब आणायला पाठवले होते, ती 1.5 तास झाली लिंब आणायला गेलेली आणि बघ किती आणली, 2 आणली आणि त्यासाठी 1.5 तास घालवले. हा आहे पुणे पंढरपूर पालखी मार्ग, नॅशनल हायवे. इथे खूप मोठा रस्ता होणार आहे पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये, येईल इथे रस्त्याचं काम. तेव्हा दाखवूच, हे आमचं जुनं घर, त्याच्यावरती मी एकदा व्हिडिओ बनवायचा विचार करतोय. आणि आमची आई नवरदेवाची वाट बघून बघून दमलो आम्ही, तरी अजून येणार. सर्व स्वयंपाक बनवलेला आहे, सगळी तयारी झाली आहे, पण अजून तो यायला नाही. त्याला फोन केला होता पण तो म्हटला निघतो. आणि आता काय झाले, मोबाईलची सगळी रेंज गेली, नो सर्व्हिस म्हणून असं दाखवतंय. पूर्ण रेंज गेली आहे, काहीच नेटवर्क नाही आहे. आणि बोर पण होतं घरात, सो मी बाहेर येऊन बसली आहे, शेडमध्ये बसले गाडीच्या. हवा खूप आहे त्यामुळे छान पण वाटतंय, पण डोळ्यात इतकी घाण जाते की सांगायलाच नको. नवऱ्याकडचे पाहुणे एवढा उशीर आल्यावर कसं व्हायचं? नवरदेव कुठे आहे? नवरदेव नवरदेव का उतरे ना गाडीतून? का हो एवढा उशीर केला? पाहुणे आलेले का? आम्ही वाट बघून बघून दमलो. नवरदेवला आता गंध लावले, आता टॉवेल टोपी घालतायत. काय त्याचं लग्न ठरलंय, काय सांगणार तुम्ही त्याला? काय नाही, तर कळेल त्याला काय सांगायची गरज. तर नवरदेव आमच्या घरी आलेले आहेत बघू शकता. हे नवरदेव, नवरदेवाची आजी, नवरदेवाची मम्मी आणि ही साक्षी. मानाची करवली, कुरवडी कुरवली करवली.
तर आता साक्षी फार खुश आहे, कारण बरेच दिवस म्हणत होती घरातल्या कोणाचं जवळचं लग्न नाही लग्न नाही. सगळ्यांना म्हणत होते कोणतरी लग्न ठरवू आपण घरात, पटकन असं लग्न असलं की मग खूप मज्जा येते शॉपिंग करायला लग्नाची. आणि मग आता दादाचंच ठरलं लग्न, त्यामुळे आता शॉपिंग वगैरे झाली का? झाली. इकडे बघू शकता सगळा पसारा पडलाय, त्यातल्या बहुतांश बॅग आहेत त्या शॉपिंगच्याच बॅग आहेत. इकडे बघू शकता पाठीमागे बॉक्स वगैरे आहेत, ते सगळे शॉपिंगचे बॉक्स आहेत. शूटिंग काढायचं राहून गेलं खरं तर. जेवण करताना सगळेच बसलो होतो एकदम, नवरदेव थोडेसे लेट आले त्याच्यामुळं त्यांची एंट्री मिस झाली. लग्न ठरलं असेल तर सांगा, आम्ही गणंगण करतो त्यांना. कमेंट करून सांगा. तर आता साक्षी चाललीये माहेरी लगीन घरी, आणि सगळ्या बॅग वगैरे आहेत शॉपिंगच्या, तर सगळं आता गाडीत ठेवत आहेत. आमच्या दादाच्या लग्नाला यायचं. सांग की कधी लग्न आहे काय? तर 1 जूनला लग्न आहे, म्हणजे अजून 6-7 दिवसांनी. म्हणजे मी आता व्हिडिओ शूट करते, कदाचित व्हिडिओ अपलोड केल्यानंतर 4-5 दिवसात राहते. त्यामुळे लग्नाचे सगळे ब्लॉग येतील, सगळे अपडेट तुम्हाला भेटतीलच. त्यामुळे 1 जूनला लग्न आहे, लग्नाला नक्की यायचं. सगळे जरा लाजवले, मी पण नव्हते बोलत, पण मी पण आता हळूहळू कॅमेरा समोर खूप बोलायला.